संविधान संपवण्याचा कट, प्रजातंत्राची हत्या, लोकशाहीची हत्या हे राहुल गांधींच्या सस्पेन्शनमधनं कळत आहे आपल्याला. राहुल गांधी यांची खासदारकी जी निलंबित करण्यात आली आहे त्याच्यामध्ये आम्ही एकच सांगतो की राहुल गांधींचा आवाज दडपण्याचा, आवाज दाबण्याचा हा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. 2019 केस दाखल केली होती, त्याच्यानंतर दोनदा त्या केसवर थांबवण्यात आलं आहे आणि आज अचानक ती केस ओपन करण्यात आली, अचानक निर्णय घेण्यात आला. शिक्षा झाल्यानंतरही कोर्टाने 30 दिवसाची मुभा दिल्यानंतरही तडकाफडकी एका दिवसात राहुल गांधींचं निलंबन करणं म्हणजे मोदी सरकार आणि भारतीय जनता पार्टीसह आमच्या राहुल गांधी यांना घाबरलेले आहेत. ते जे भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत आहेत, हा भ्रष्टाचार लोकांसमोर येतो आहे म्हणून सरळ सकट त्यांना संसदेमधून बाहेर काढून त्यांचा आवाज दाबला जात आहे. हिटलरशाही आहे, हम करेसो कायदा, मतलब ना बा का डर ना बाप का डर, बेटा निकला व्हॉलंटियर, अशी अवस्था या याच्यानं तुम्हाला दिसत असेल. हिटलरनी जशी जबरदस्ती प्रत्येक ठिकाणी केली तसं मोदी सरकार करत आहे की आम्ही काय बोलायचं, आम्ही काय खायचं, आम्ही काय कपडे घालायचे, आम्ही टिकली लावायची, या गोष्टीपासूनही भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकार आमच्या मागं लागलं आहे. आणि जनता आज जर जागी नाही झाली ना तर उद्या ही लोकं आमच्या प्रत्येक गोष्टीवर बंधन करणं, आम्ही जगायचं का मरायचं अशी अवस्था ही हिटलरशाही करून देईल. सबसे बड़ी दिक्कत इन लोगों को इस चीज से है कि राहुल जी ने एक सिंपल सा सवाल किया था इनको सदन में कि आपका जो मोदी जी हैं उनका अदानी से रिश्ता क्या है और कैसे 2014 में जो 609 नंबर में थे अमीरों की लिस्ट में आज 2 नंबर में कैसे पहुंच गए हैं. जो बहुत सारे कंपनीज है अदानी के नीचे उन पे 20,000 करोड़ के पैसे जो आए हुए वो किसके पैसे हैं, बस ये सब प्रश्न से उन लोग बौखला गए हैं. और पब्लिक का ध्यान हटाने के लिए और इन पर से ध्यान हटाने के लिए उन्होंने राहुल जी पे ये सदस्यता का अटैक किया है.